पासेवाला खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात हुंदरांचा खूपच सुसर होता. शेतात घरात दुकान सगळीकडे हुंदीरच हुंदीर. लोकांना खूप कंटाळा आलेला. हुंदीर अन्नाचं खूप नुकसान करायचे आणि सगळे लोक हुंदरांचा कसा बंदोबस्त करायचा हिच्या विचार करायचे. ही बातमी शेजारच्या गावातून एका पासेवाला कळते. तो या गावात येऊन तो विचारतो, मी हुंदरांचा बंदोबस्त करतो, तुम्ही त्या बदल्यात मला 100 त्या मुदत द्या. आणि तो पासे घेऊन असा गावात फिरू लागतो. हे सूर ऐकून सगळे हुंदीर पण पाठीपाठी जाऊ लागतात त्याच्या. आणि तो नदीत उतरतो आणि हे सगळे हुंदीर नदीत उतरतात, बुडून मरतात. गावकऱ्यांना खूप आनंद होतो आणि तो आपली बिगादी मागतो. आणि तो बिगा सगळे बोलतात गावकरी मी बिगादी द्यायला नकार देतात त्याला. म्हणून त्यांची रबाडी त्याला लक्षात येते. मनातल्या मनात बोलतो मी कसे अद्दल घडत ते तुम्ही बघा. परत असं गावात फिरू लागतो बासे देऊन. आठवे काय होत, सगळे लहान मुलं त्याच्या पाठीपाठी राहू लागव. गावकऱ्याला खूप भीती वाटू लागते आणि त्याला मुलांचा कसा बंदोबस्त केला तसं पण आमच्या मुलांना पण बुडवलाय का पाण्यात. मग त्याला थांबवतात आणि त्याची माफी मागतात आणि समर्थ मुद्रा देतात. तात्पर्य आपल्यावर केलेली रूप कधी विसरू नये. थँक्यू.